सगळ्या खात्यांना पैसे नाही असं मागच्या काळात होतं, पण माझ्या खात्याला पैसे कधी अपुरे पडले नाही का? आता कॅश शेअरिंग होतं, 50% केंद्राने दिले का राज्य सरकारला टाकायला लागायचे, मग तुम्ही कोरोना सांगा का काही सांगा, आमच्या खात्याला लागला नाही तो, आमच्या खात्याला लागला नाही, कोरोना लागला नाही, काही नाही, केंद्राचे 50% आले की राज्याला द्यायचे, आणि नाही दिले राज्याचे तर मग तुम्ही देत नाही। त्यामुळे हे काम मी या ठिकाणी करू शकलो, आणि मी हे काम करत असताना भाजपचा आमदार हो, शिवसेनेचा हो, काँग्रेसचा हो, राष्ट्रीय दलितचा हो, मनसेचा हो, अपक्ष हो, शेवटी आपण पाणी पाजतोय, लोक पानपुया लावतात, आपण काय आपण हे काम केलं तर आपल्याला आशीर्वाद मिळतील। आणि मला मला तरी असं वाटतं की संजीव भाऊंचे बी मी आभार मानेल की तालुक्यामध्ये एक बारकं लक्ष त्यांनी दिलं म्हणून आज या योजना होत आहेत। काही लोक मध्ये मध्ये येतात आमच्या, काही काही तर असे म्हणतात की आयुष्यात कधी पाहिलेलं नसतं, ठराव माहित नसतो, तो सांगतो मी मंजूर करून आणली, ठीक आहे बाबा तू करून आणली, म्हणजे जन्माला आम्ही बाळ घालायचं तर बारसं तुम्ही करायचं हा धंदा काही लोकांचा इथं, त्यामुळे मला त्यांच्यावर काही जास्त बोलायचं नाही, पण ज्यांनी काम केलं आहे त्यांचं नाव घेतलं पाहिजे। आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या आमदार मोदयांचं, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, सरपंच मोदयांचं या ठिकाणी मी आभार मानतो। या जीवनामध्ये जी चांगली कामं करायची असतात ते चांगलं काम करण्याची जबाबदारी मागच्या सरकारनेही माझ्यावर दिली होती, आणि यावेळेस तर मी थोडासा आग्रह पकडला असतं तर चांगलं याच्यापेक्षा जास्त खातं मिळालं असतं मला, पण मी म्हणलं की जो रूट पे चल रहा है वो रूट पे चलने दो, कारण की कोणत्याही पक्षाच्या माणसाला पाण्याची गरज आहे, कोणत्याही व्यक्तीला पाण्याची गरज आहे, आणि पुरुषांपेक्षा जास्त महिलांचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे सगळ्या सरपंच महिलांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला या योजना मंजूर करण्याकरता सहकार्य केलं, मीटरचं पाणी द्या, बिस्तरीचं पाणी द्या, जी 20 रुपयाची पाण्याची बाटली बाहेर घेतो ते पाणी घरामध्ये आलं पाहिजे। मी तर माझ्या गावामध्ये एक योजना घेतली, कदाचित मला पुढच्या वेळेस गाव मतदान करेल की नाही याची गॅरंटी नाही, मी डायरेक्ट मीटर बसवायला लावलाय, मीटर के साथ पाणी लो। आणि असा अनुभव आहे पुण्यामध्ये, एक गाव आहे मला सांगता येणार नाही आता लक्षात येत नाही ते गाव, त्या गावामध्ये संजीव भाऊ मीटरवर पाणी देतात, उलट रेग्युलर बिलापेक्षा बिल कमी येतं, मीटरमुळे असल्यामुळे माणूस पिण्यापुरतं पाणी भरतो, प्रत्येकच्या घरात बोर आहे, मग तो भांडे कुंडे धुण्याकरता त्याच्याकरता बोरचं पाणी वापरतो, मग जिथे 500 रुपये बिल येतं तिथे 300 रुपयामध्ये त्याचं काम घटतं। म्हणून सरपंचांना सांगेल की पुढच्या वेळेस निवडणुकीचा विचार करू नका, निवडून देतील का पाडून टाकतील लोक, पण असं काम करून दाखवा की एक वेळेस तुम्हाला लोक ब्रेक देतील पण पुढच्या वेळेस तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो।